नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकऱ्यांचे नेते आणि थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांचा 34वा पुण्यतिथी कार्यक्रम शनिवारी खांदा कॉलनी येथे CKT महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांच्या नावाने आणि आशीर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने संस्थेचे चेअरमॅन, माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम शनिवारी होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वायकी देशमुख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पनवेल शहराजवळील तक्का परिसरात नगरसेवक अजय बहिरा तसेच प्रतीक बहिरा, युवा मंचाचे प्रतीक बहिरा यांनी मंगळवारी मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांसह आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी यांना शुभेच्छा देत प्रेम आणि सद्भावना यांचे प्रतीक असलेली ही रमजान आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि हर्ष घेऊन येवो अशी प्रार्थना केली. पनवेल महानगरपालिका भागात मोठ्या उत्साहात आणि शांततेत रमजान ईद साजरी झाली. नवीन पनवेल दारुल अमन मस्जिदजवळ भाजप नेते सय्यद अकबर यांनी गुलाब, पुष्प आणि रुमाल वाटप करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी नवी मुंबई परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी देखील सय्यद अकबर यांच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत ईदच्या निमित्ताने अशा प्रकारे कार्यक्रम राबवून एक चांगली परंपरा निर्माण केल्याचे म्हणाले. या कार्यक्रमासाठी अमन अख्तर, साबीर शेख, गणपत वारगडा, शंकर वायदंडे, अमजद खान यांनी विशेष सहकार्य केले. पनवेळसह रायगड जिल्ह्याला अभिमान वाटेल असे शेतीमधील नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगे यांना राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीकरिता कृषीभूषण 2019 पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मिनेश गाडगे हे पनवेल तालुक्यातील गुळसुंदे गावचे उच्च शिक्षित ग्रामस्थ आहेत. उच्च शिक्षित असतानाही ते शेतीतील विविध प्रयोग करू लागले आणि शेती संशोधक आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून ते उदयास आले. मिनेश गाडगिळ यांचे संशोधन अत्यंत फलदायी आणि उपयुक्त ठरले असल्यामुळे त्यांना कृषीभूषण सेंद्रिय शेती या पुरस्काराने सपत्नीक गौरवण्यात आले. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील CKT महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 29 ते 29 एप्रिल शांतीवन येथे 7 विशेष रहिवासी शिबिर उत्साहात झाले. या शिबिराची सुरुवात योगासने आणि ध्यान साधनेने झाली. स्वयंसेवकांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल शांतीवन प्रशासनाने प्रशंसापत्र दिले. शिबिराचा समारोप समारंभ 29 एप्रिलला पनवेल महापालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टे, डॉ बबन जाधव यांच्या उपस्थितीत झाला. शिबिरात विशेष कामगिरी बजावणाऱ्या 15 स्वयंसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पनवेल मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शहरामध्ये सध्या आठवड्यातून 1 कोरडा पाळला जात आहे. मात्र पनवेल मुंब्रा महामार्गावर जलवाहिनीतून गळतीमुळे पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ती सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून पनवेल परिसराला पाणी संपन्न करण्याचे धोरण आखले आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नवीन पनवेल येथे डीमार्ट ते कळंबोलीपर्यंत अनेक वर्षांपासूनची जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. तोपर्यंत ही गळती थांबवण्याची मागणी केली जात आहे.
पनवेल महापालिका मुख्यालयाचे मंगळवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 16 भूखंड क्रमांक 4 येथे पालिका मुख्यालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. भूमिपूजन समारंभास महापौर डॉ कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला आणि बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांच्यासह प्रभाग समिती, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. भूमिपूजनाबाबत महापौरांनी सांगितले की सध्या पाऊस कधीही सुरू होऊ शकतो, त्यामुळे पाया खोदण्याच्या कामाला पावसात अडचण येऊ नये म्हणून हा छोटेखानी कार्यक्रम मुख्यालयाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येत असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रशासकीय इमारत बोरवेलच्या कामाचं जलद पूजन आणि बायोफ्लॉक्स प्लांट शेड उभारण्याचा शुभारंभ सोहळा सोमवारी झाला. या कामाचं भूमिपूजन रयतचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुनील भुसारा, नगराध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्यासह पदाधिकारी आणि प्राचार्य आणि मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक नोडमध्ये किमान एक इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरू आहे. सध्या पालिकेच्या दिघा ते दिवाळी या क्षेत्रात एकूण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या 72 शाळा असून यात 45,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिंद मराठी महासंघ रायगड जिल्हा अध्यक्षपदी उद्योजक पी डी देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. कोकण प्रदेशाध्यक्ष तथा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण यांनी ही निवड जाहीर केली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे, रायगड जिल्हा सरचिटणीस प्रथमेश सावंत, ॲडव्होकेट इंद्रजित भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार प्रभाकर परब, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ट्रान्सफॉर्मरला मंगळवारी अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ महापालिका अग्निशमन दल आणि एमएसईबी सोबत संपर्क साधल्याने संभाव्य धोका टळला. या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका रुचिता लोंढे आणि नगरसेवक राजू सोनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या उपस्थितीत योग्य ती कार्यवाही करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना सवलतीच्या दरामध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी केंद्र सरकारने मंजूर करून महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा दिला आहे. शेजारील कर्नाटक, गुजरात राज्याप्रमाणे सवलतीच्या दरामध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी केंद्र सरकारने मंजूर करून मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा दिला आहे. डिझेलचे वाढते दर परवडत नसल्याने महिन्याभरापासून मच्छीमार बांधवांच्या बोटी किनाऱ्यावरच उभ्या होत्या, त्यामुळे मच्छीमार बांधवांना सवलतीच्या दरामध्ये डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजप आमदार रमेश पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी डेन्मार्कला पोहोचले. तिथे त्यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फेड्रिकसन यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कमध्ये स्थायी असलेल्या भारतीयांना संबोधित केले. या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की पंतप्रधान फेड्रिकसन यांची उपस्थिती भारतीयांप्रती असलेल्या त्यांच्या आदराचा पुरावा आहे. जेव्हा भारताची ताकद वाढते तेव्हा जगाची ताकदही वाढते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सुधागड तालुक्यातील पालीमध्ये भरवस्तीत लागलेल्या आगीने हाहाकार माजवला. पालीतील स्वागत हॉटेल शेजारी असलेल्या मेणबत्ती आणि सुगंधी द्रव्य निर्मिती कारखान्याला भीषण आग लागली.
बऱ्याच काळ पालीत आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या. सदर आग बाजारपेठ आणि इतर घरांना लागू नये यासाठी अग्निशमन दलाने जिगरीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या भीषण आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. महाराष्ट्र दिनला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादमध्ये झाली होती. या सभेला 16 अटी शर्तीला घालून पोलिसांनी परवानगी दिली होती. यातील काही अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरे, राजीव जेवळीकर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी मंगळवारी संपत असताना त्यांच्यावर औरंगाबादमधील सभेत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल झाला. या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागून राहिले होते. या संदर्भात राज ठाकरे यांनी पत्रक काढले आहे. त्यात त्यांनी 4 मे रोजी जिथे जिथे त्यांचे भोंगे अजान बांग देतील तिथे तिथे आपण भोंग्यावर हनुमान चालीसा लावावी आता नाही तर कधीच नाही असे म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.